पारनेर विधानसभा मतदारसंघातून मागील वेळी अपक्ष लढणारे माधवराव लामखडे यांनी यंदा राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी दावा केला. लामखडे यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या मुलाखत प्रक्रियेत सहभागी होत आपली भूमिका मांडली. पारनेरमध्ये 4-5 लोक आहेत आणि प्राधान्यानं आमचे मित्र सुधीरराव यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे जुने निष्ठावान पक्ष स्थापनेपासून जे पक्षबरोबर आहेत ते विचार पाहिला त्यांचा. जे कोणी नवीन पक्षात आले त्यांनी पक्ष वाढवायचं काम त्यांनी करावं, पक्ष वाढवा मग त्यांनी अधिकार त्यांनी तयार करावं. जर मी काही जास्त बोलणार नाही पण यावेळेस जर टाळली पक्ष नोमिनेट गेल्या 10 वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये तीच परिस्थिती आहे, विधानसभेला तीच परिस्थिती आहे. पण या वेळच्या निवडणुकीमध्ये श्री पाटील धावरे असेल, मी असेल किंवा बाळासाहेब असतील, पटरेसाहेब असतील, आम्ही संपूर्ण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहून वेळ आली तर अपक्षसुद्धा उमेदवारी आम्ही काढून जिंकून दाखवू एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.